राजा माणूस होता, अतिशय दानशूर होते. त्यांनी दिलेल्या दानाचा किंवा त्यांनी केलेल्या मदतीचा त्यांनी कधी उच्चार केला नाही. आणि हे आम्ही पाहत होतो, त्यामुळं तो नकळत संस्कार असा झाला की एकदाच केव्हा तरी म्हणाले ते, श्रुती आपल्याला मिळालेले रुपयातले सगळे 100 पैसे आपले नसतात, कित्येक वेळा एकच पैसा तुझा असतो, बाकीचे 99 दुसऱ्यासाठी तुझ्याकडे येत असतात. तुझ्याकडनं ते दुसऱ्याकडे जायचे असतात म्हणून ते 99 पैसे तुझ्याकडे येतात. अशा भ्रमात राहू नकोस ती किती तुला मिळालेल्या रुपयातले सगळे 100 पैसे तुझे आहेत. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं आयुष्य तसंच घालवलं होतं. त्यांच्या वागणुकीमुळं गुरुबद्दलचा अनन्यसाधारण भक्तिभाव हा मी त्यांच्याकडनं म्हणजे अर्थात हे शिकवावं लागत नाही, पण माझ्या संस्कार असाच झाले की त्यांच्या पलुस्करांच्याबद्दल, आपल्या भुर्जी खासाहेबांच्याबद्दल, अलादे खासाहेबांच्या तर बोलताना त्यांना असं व्हायचं की किती सांगू किती नको. आणि ते छोट्या छोट्या गोष्टीतनं त्या व्यक्तिमत्वाचं मोठेपणा मला समजावून सांगायचं आहे. एकदा मला म्हणाले, श्रुती जरा मला या धोतराचा एक धागा काढून दे. म्हटलं काय झालं? जरा का म्हणाले, काल कुठं चाललो होतो, जरा एक खोंबारा लागला, त्याचा चौकोनी असा तो खेळा लागला. खोंबारा किती आपल्याकडचा शब्द आहे, तिकडचा होता खरंच, दिवसांनी ऐकलं. तर म्हणाले, मला तो शिवायचा आहे. म्हटलं, भाऊ राहू दे ना, मी नंतर करते. नाही म्हणाले, तू त्या रिळाच्या दोऱ्याने शिवशील, रिळाच्या दोऱ्याने शिवशील, मला ह्याचा धागा काढून दे. म्हटलं, त्यानं काय होईल बघ, म्हणाले मी करून दाखव तुला. इतकं सुंदर त्याने रफू केलं की मी अशी बघतच राहिले. मला म्हणाले, तुला माहिती आहे का म्हणाले, आलं देखा साहेब असंच करायचे. म्हटलं, म्हणजे काय? ते म्हणायचे, अहो जोड रागाचं काम आहे म्हणायचे. जोड रागाचं काम आहे, जोड कुठं लागला हे कळता कामा नये. ऐकवेन ऐकवेन. तर बघ, एका वाक्यातनं काय सांगितलं त्यांनी मला, म्हणजे माझ्या विद्येची शिकवण पण मला दिली आणि आयुष्याची पण शिकवण दिली. तसंच एकदा मला सांगायलेले म्हणाले, म्हणजे असं वागू नको, तसं वागू नको, हे नको नकारार्थी त्यांनी शब्द कधी वापरले नाहीत. गोष्टी सांगायच्या आम्हाला. चातुर्मासामध्ये आमच्याकडे स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, रामचरितमानस, रामायण, महाभारत, राजयोग, नंतर अरविंदांची पुस्तकं, ह्या सगळ्याबद्दलचं त्यांचं वाचन चालू असायचं. आणि ते काय करायचे की चातुर्मास आता उद्यापासून सुरू होणार म्हटल्यानंतर 2 दिवस आधीच ते काय वाचायचं, त्याची पानं किती आहेत, आणि रोज मला वाचायचं म्हटल्यानंतर मला रोज किती पानं वाचली पाहिजेत, किंवा इतके दोहे आहेत, इतक्याचा उपाय आहेत, तर रोज मला किती गाय समजावून दिल्या पाहिजेत, ह्याचा त्यांचा हिशोब ठरलेला असायचा. ते खुणा करून ठेवायचे तर प्रत्येक, आणि तारीख घालून ठेवायची, ती चिठ्ठी काढली की तेवढं पान उलटायचं की सुरू करायचं, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करायचे. आणि चौपाय हे केलं तर त्या निराळ्या रागामध्ये गायून दाखवायचे, म्हणजे माझे जे शिकलेले राग असायचे तेच राग पुन्हा माझे त्या चौपाईच्या निमित्तानं पुन्हा रिपीट व्हायचे. आणि का हे करायचे तर पलुस्कर तसं करायचे. पलुस्कर आपल्या विद्यालयातल्या मुलांना घेऊन रामाच्या देवळामध्ये जायचे आणि तिथं त्यांचे रामचरित मानस किंवा याचे रामायणाचे सप्ताह व्हायचे. अशा वेळेला पलुस्कर काय करायचे की मुलं बसलेली असायची पाठीमागे आणि मुलांचे झालेले राग एक एक चौपाई त्याच्यामध्ये गायची आणि मग जिथं गाण्यासारखा आकार येईल किंवा इकार येईल, चल रे वामन सुरू. आणि म्हणाले, त्यांचा धाक एवढा होता की मला येत नाही, मला आठवत नाही, मग मध्ये आता आज आवाजच बरा नाही, असली काही नाटकं चालायची नाहीत, चल सुरू कर एवढं म्हटल्याबरोबर त्या रागात आला सुरू करता आला पाहिजे. काही वेळेला असं इकडं हां असं केलं की त्या मुलाला बरोबर कळायचं. बरोबर पलुस्करांची दृष्टी अधू होती, त्यांचा त्यांना सगळं स्पष्ट दिसायचं नाही, पण मुलं बरोबर माहीत असायची कोण डाव्या बाजूला कोण उजव्या बाजूला बसलंय. हां असं त्यांनी केल्यानंतर त्या मुलाची विषाद आहे काय की गाणार नाही, पण त्यातनं तो राग ती मुलं गायला शिकायची. 4 लोकांच्या समोर आयत्या वेळेला गायला सांगितल्यानंतर जी एक स्टेज फ्राईट नावाचा एक प्रकार जो असतो ज्याचा खूप बहु केला जातो, ती तिथल्या तिथेच मरून जायची. आणि त्यांनी सुद्धा मग मला एखादा सांगायचे, त्यांनी माझी ती भीती तर तुम्हाला माहीतच आहे, मी सांगितलं की मी लहान असतानाच हां बसंती कानाड म्हण
नायकी कराडा म्हण, ह्याच्यात दोन आलाप कर, त्यात त्या चार ताना कर, असं कुणाहीच्या समोर केव्हाही रात्री सांगितलं दिवसा सांगितलं तरी मी आपली तयार असायची आणि गायला लागायची. त्यामुळे गा एवढा शब्द गाचा पुढचा आकार सुद्धा संपायचा आत माझं सुरू व्हायचं. पण भाऊनी त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, मी तर त्यांना म्हटलं की भाऊ काही खरोखर दुर्दैवाने ज्यांना बुद्धीची एवढी काही झेप नव्हती असेही लोक त्यांना शिकवायला लागायचे, कारण ते दिलेल्या शब्दाला जागायचं. म्हटल्यानंतर मी एकदा शिकवीन म्हटल्यानंतर तो विद्यार्थी आपल्याकडे सातत्याने जितकी वर्ष शिकेल तितके दिवस त्याला न कंटाळता जेवढं जास्तीत जास्त देता येईल तेवढं शिकवायचं ते. आणि एकदा असे एक दुर्दैवाने अशी विद्यार्थिनी होती की जिचा जिचं शिकवणं त्यांचं बघून आम्हाला असा आतनं त्रास व्हायचा की भाऊ काय एवढं कष्ट करायला लागलेत. तर मला म्हणालेले, श्रुती माझ्याकडे येणारा प्रत्येक जण गवईच होणार आहे अशी श्रद्धा ठेवून मी शिकवतो. म्हणजे तो गवई जरी झाला नाही तरी समोर एखादा गाढव गवई त्याला जर बनवायला बसला तर त्याला तो नक्की विचारेल का भाऊ आज काय चालले. एवढं तरी विचारणारे जाब विचारणारे चार माणसं निर्माण करायला लागतात म्हणाले, सगळेच गाणारे निर्माण करायचे नसतात. जाब विचारणारी चार माणसं निर्माण झाली पाहिजेत तर गाणारे गवई चांगले गातील. तर ही जी त्यांची एक दृष्टी होती की आपण आपल्याकडनं मेहनत करताना कुठल्याही तरीची कसूर करायची नाही, आपल्याकडनं त्याला कधी हतोत्साह करायचं नाही, त्यांनी कधीही कोणा सांगितलं हे तुम्हाला काय जमणं नाही चालायला का असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यांनी कधीच कोणाला हतोत्साह केला नाही, कोणाचा मनोभंग केला नाही, कोणाचा अपमान केला नाही, कोणाला त्याच्या कुठल्याही परिस्थितीबद्दल कुठल्याही तऱ्हेने त्याला कमी लेखलं नाही. त्यांच्या सगळ्याच समाजातल्या स्तरातले त्यांचे विद्यार्थी होते, शिष्य होते आणि सगळे त्यांचे संपर्कातली माणसं सगळ्या थरातली होती. पण कोणीही त्यांना कधी बोलवलं तर तो आम्ही स्वतःच एका खोलीत राहत होतो आणि आमच्या बाकीच्या तीन खोल्या गेल्या कशा. तर माझ्या वडिलांनी आपल्याला शिकायला मिळालं नाही म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण वगैरे काही घेता आलं नाही, पण जी गरीब विद्यार्थी असतील त्यांना निदान राहायला खायला घालून आपण त्यांचे शिक्षण पुढं चालू ठेवू. म्हणून त्यांनी आपल्या तीन खोल्यामध्ये दादरच्या हिंदू कॉलनीच्या घरामध्ये तीन खोल्यामध्ये विद्यार्थी ठेवले होते. ते विद्यार्थी तिथं राहत होते आणि भाऊ एकदा पाकिस्तान वगैरे त्याला डिव्हिजन झालेलं नव्हतं, पार्टिशन झालेलं नव्हतं, ते पाकिस्तान वगैरे त्या बाजूला हैदराबाद सिंध वगैरे तिकडे प्रोग्रॅमला गेले. माझी आई आजारी पडली म्हणून माहेरी गेली आणि आमच्या बिल्डिंगचा मालक बदलला आणि त्यानं काय केलं की ही नवी जी मुलं होती, तरुण मुलं होती, त्यांना विचारलं तुम्ही कसे काय राहता येते. तर म्हणजे सडोलीकरांचं भाडेचिठी सडोलीकरांची आहे. अरे मला वो तो अभी है नाही, दो महिना हो गया वो आहे नाही है, हमको दे दो. आणि त्या पंजाबी माणसानं त्यांना पैसे दिले आणि चावे आपल्याकडे घेते आणि आपली कुलपं लावून टाकली. अर्थात मी बऱ्याच वर्षानंतर त्यांना एकदा विचारलं तर भाऊ मी कोर्टात का गेलं नाहीत, बाळ मी विद्या करत होतो, म्हणाले मला कोर्ट कचेरी करायची अक्कल नाही दिवाली दिलेली नाही. आणि म्हणाले शेवटी म्हणाले माणसाला लागते किती जागा, मी एकावेळी चार खोलत झोपणार होतो का म्हणाले. आता असे ते इतक्या वेगळ्या वृत्तीचे होते. एकदा मला म्हणाले की श्रुती जे आपलं नाही ना ते आपल्या अंगणात पडलेलं शेण समजावं. आपल्याला घर सारवायचं नाही आहे आणि अशा वेळेला आपल्या अंगणात पडलेलं शेण आपण काय करतो, उचलतो आणि टाकून देतो, पण ते जाताना आपली माती घेऊन जातं. तेव्हा आपल्याला नको असलेली वस्तू आणायचीच नाही घरात, म्हणजे ती जाताना आपली माती नाही घेऊन जात, माती तरी आपली राहते आपल्याकडं. तर अशी त्यांची जीवनाकडे बघायची दृष्टी होती आणि छोट्या छोट्या गोष्टी ते समजावून सांगायचे. मला असं वाटतं त्यांची दृष्टी तर खरंच खूपच प्रगल्भ होती, पण त्यापेक्षा त्यांनी लहानपणी तुमच्यातला जो टिप कागद पाहिला होता ना तो फार फार सेन्सिटिव्ह आहे, कारण तुम्ही तुमच्या शब्दात जे आम्हाला सांगताय त्यातनं जाणवत आहे की तुम्ही किती सुंदरपणे या सगळ्या अनुभवांकडे पाहिलं आणि आजही तो अनुभव इतका ताजा वाटतोय आम्हाला ऐकताना. किती गोष्टींना दाद द्यावी असं वाटतंय. तुमचं मराठी किती सुंदर आहे, तुमचं हिंदी किती अस्खलित आहे असं स्वतःला आवडते, कारण तुम्हाला अशा फॅन्सची सवय असेल. ते सुद्धा माझ्या वडिलांचेच उपकार आहेत माझ्यावरती. माझ्या वडिलांच्याकडे त्यांना भाषांचा फार नाद होता. आमच्या घरामध्ये कन्नड, गुजरात समाचार, आनंद बाजार पत्रिका, सिंधी पेपर यायचा, टाइम्स ऑफ इंडिया यायचा, मराठीचे तीन चार पेपर यायचे. म्हणजे आमच्या घरामध्ये एकाच वेळेला असे 8-10 पेपरचा ठप्पा येऊन पडलेला असायचा. आणि त्यांनीच मला उर्दूमध्ये अलिफ बे पे ते शिकवलं. मला म्हणाले तू गझल गाणार आहेस ना, अलिफ बे पे ते लिहायला शिक, उर्दू वाचायला शिक. ते स्वतः गुरुमुखी वाचत होते. त्यांनी स्वतःला आयुष्यभर, म्हणजे तुम्हाला त्या माणसातला विद्यार्थी त्यांनी कधी मरू दिला नाही.
विद्यार्थ्याला कधी त्यांनी मागं टाकलं नाही. जायच्या आधी एक महिनाभर मला म्हणाले, श्रुती सौंदर्य लहरी माझं पाठ करायचं राहिलं. तर म्हटलं बरं. म्हणाले मला आता काय करायचं आणि का कोणा शिकवत. त्यांनी मला सांगितलं रोज मला दोन दोन ओळी शिकवत जातो, दोन दोन ओळी संधी विग्रह करून मी त्यांना शिकवायचे आणि अर्थ सांगून त्यांना सांगितलं की ते बरोबर पाठ करायचे. संध्याकाळी गुरुजी आमचा अभ्यास घेणार नाही का. हॉस्पिटलमध्ये ते अशा अवस्थेत पडलेले होते की त्यांना इच्छा झाली तरी स्वतःचा हातसुद्धा हलत नव्हता. परंतु संध्याकाळी मला आणायचं आहे, गुरुजी उद्याचं काय, उद्याच्या दोन ओळी द्या. आणि खरोखर जायच्या आधी चार सहा दिवसपर्यंत त्यांचं सौंदर्य लहरी सगळं पाठ झालं होतं आणि त्यांनी मला ते म्हणून दाखवलं.